अयोध्या में ढांचा गिरने के मामले में आरोपियों को बरी होने पर भाजपा कार्यकर्ताओं ने उत्सव मनाया। अयोध्या में ढांचा गिराने के मामले में आरोपियों के बरी होने पर भाजपा कार्यकर्ताओं ने उत्सव मनाया। सतरंजीपुरा चौक पर विधायक कृष्णा खोपड़े के घर के पास आतिशबाजी की गई। भाजपा के पूर्व नागपुर अध्यक्ष संजय अवचट के नेतृत्व में भाजपा का झंडा लहराया गया। इस उत्सव में राजू गोतमारे, सीताराम सेलोकर, जेपी शर्मा, सचिन करारे और अन्य कार्यकर्ता पदाधिकारी शामिल थे। बजरंगी हरे हरे महादेव, हरे हरे महादेव। 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद विध्वंस घडल्याबद्दल ज्या 32 लोकांना आरोपी बनवण्यात गेलं होतं, सीबीआयच्या स्पेशल गोडानं आज त्या 32 लोकांनाही निर्दोष बरी दिला आहे। या 28 वर्षामध्ये ज्या लोकांनी हा संघर्ष केला, 28 नंतर तर 28 वर्षापर्यंत त्यांना साक्ष भेटू शकली नाही, त्या सर्व 32 लोकांना आज निर्दोष बरी केलं आहे। त्याच्या जल्लोष म्हणून पूर्व नागपूर भारतीय जनता पार्टीने हा जल्लोष कार्यक्रम आज आयोजित केला आहे। आम्ही पूर्व नागपूरमध्ये अनेक ठिकाणी हा असा कार्यक्रम आयोजित करत आहोत। हे आमचे एक पहिला आज हा पहिला एक असं जल्लोष कार्यक्रम आमचा आहे। आम्ही पूर्ण भागात हा जल्लोष कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे। सगळ्या लोकांमध्ये आज जो आमचे जे प्रधानमंत्री होते नरेंद्रजी मोदी, त्यांनी ज्या दिवशी राम मंदिरची शिलान्यास केलं त्या दिवशी आम्हाला असं वाटत होतं का हा जो विजय हा थोडा कमी पडला आहे, पण आज हे सिद्ध झालं त्या 32 लोकांना बरी करून आम्हाला हा पूर्ण विजय दिला, त्याबद्दल आम्ही कोर्टाचे पूर्ण पूर्ण आभार मानतो आणि सर्वांना एक अभिनंदनाची एक जल्लोषाच्या तयारीने आम्ही त्यांचे करण्याचे हे काम। कैमरा पर्सन राजकुमार मोदी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, NBC न्यूज़ नागपुर।